शाहवाडी तालुक्यातील कडवी नदीला महापूर आलाय, त्यामुळे मलकापूरमधील मरीमाई मंदिराजवळील महावितरणचा ट्रान्सफॉर्मरवरील रोहित्र बंद करण्याची गरज होती, अन्यथा तिथला विजेचा प्रवाह पाण्यात उतरण्याची शक्यता होती. अशा वेळेस महावितरणचे कर्मचारी राम घेवते यांनी पुराच्या पाण्यात उतरून धाडसानं हा वीज पुरवठा खंडित करत संभाव्य हानी टाळली, त्यामुळे मलकापूर परिसरात त्यांचं कौतुक होत आहे. कडवी नदीला आलेल्या पुराचं पाणी सर्वत्र पसरलं होतं. शुक्रवारी 26 जुलै रोजी पावसाची संततधार सुरू असल्यामुळं कडवी नदीच्या पुराचं पाणी वाढत होतं. मलकापूर शहराला वीज पुरवठा करणारा महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर कडवी नदी काठावरील मरीमई मंदिराजवळ आहे. या ट्रान्सफॉर्मरवरील रोहित्रच्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता होती. तसंच बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं पुराच्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरण्याची शक्यता होती. दरम्यान महावितरणचे कर्मचारी राम घेवदे यांनी पुराच्या पाण्यात धाडसानं उतरून रोहित्रचा बॉक्स बंद केला, त्यामुळे पाण्यात उतरणारा विद्युत प्रवाह वेळीच थांबला. स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे नोकरी करणाऱ्या लाईनमन राम घेवदे यांच्या धाडसाचं परिसरात कौतुक होत आहे. माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, महावितरणचे उपअभियंता पी व्ही कुंभारे, शाखा अभियंता रोहित काटकर यांनी घेवदे यांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक केलं आहे.